मुंबई गोवा महामार्गावर कर्नाळा अभयारण्यात परिसरात माकडांचा जीव वाचवण्यासाठी जनजागृती अभियान राबवण्यात आलं. ग्रामसंवर्धन सामाजिक संस्थेनं या उपक्रमाचं आयोजन केलं. अभयारण्यातनं रस्त्यावर येणाऱ्या माकडांना अपघातात जीव गमवावा लागतो याकडे सरकारचं लक्ष वेधण्यासाठी मानवी साखळी करण्यात आली. मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर सध्या चंद्रपूरच्या जगप्रसिद्ध ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पात सफारीसाठी पोहोचलाय. सकाळी सचिन तेंडुलकर यांनी पत्नी अंजली आणि मित्रांसोबत प्रकल्पाच्या अलिझंजा प्रवेशद्वारातनं ताडोबा सफारीचा आनंद लुटला. शनिवार सचिननी मदनापूर प्रवेशद्वारातून ही सफारी केली होती. मात्र दोन्ही सफारीमध्ये त्यांना व्याघ्र दर्शन झालं नसल्याची माहिती आहे. पालघर जिल्ह्याला पाणीपुरवठा करणारं धामणी धरण 111 मीटर पर्यंत भरलंय. धरणातनं पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आलाय. त्यामुळे धरणाखालील गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला. वसई विरार महानगरपालिकेला धामणी धरणातनं पाणीपुरवठा होतो. परभणीत जोरदार पाऊस बरसलाय. सकाळपासूनच आभाळ झाकळून आलंय. दुपारनंतर पावसाचा जोर वाढल्यानं सखल भागात पाणी साचलं. सोनपेठ पालम जिंतूर गंगाखेड पूर्णा भागातही पावसानं कमी अधिक प्रमाणात हजेरी लावली आहे. ताडोबातल्या वाघिणीची चाल म्हणजे